मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचं सर्वात प्रथम मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजची बिग ब्रेकिंग न्यूज आहे एम पी एस सी एक्झामचं अपडेट आलेलं आहे जी एम पी एस सी एक्झाम एकवीस एकवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी होणार आहे त्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत परीक्षेच्या वेळी उमेदवारांना याबाबी असणार आहेत अनिवार्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही नियमावली जाहीर झाली असून या कारणामुळे उमेदवारांना परीक्षा देता येणार नाही चला तर जाणून घेऊया नेमकी काय आहे अपडेट नेमकी काय आहे बंधनकारक परीक्षेच्या उमेदवारांसाठी एम पी एस सी एक्झाम परीक्षेच्या वेळी तीन पदरी मास्क उमेदवारांसाठी अनिवार्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली परीक्षा केंद्रात प्रवेश करताना मास्क हातमोजे सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उमेदवाराला उपलब्ध करून देण्यात येईल मुंबई एम पी एस सीच्या सेवा परीक्षा एकवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी असून परीक्षेवेळी कोविड संदर्भात घ्यावयाची काळजी या अनुषंगाने उमेदवारांना एम पी एस सी एम पी एस सीकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत त्यानुसार उमेदवारांनी परीक्षा उपकेंद्रात प्रवेश करताना किमान तीन पदरी कापडाची मुखपट्टी म्हणजेच मास्क घालणे अनिवार्य आहे तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश करताना मास्क हातमोजे सॅनिटायझरचे लहान पिशवी असलेली प्रत्येकी एक किट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येईल ज्याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरिता करणे बंधनकारक आहे एकवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी होणाऱ्या राज्य से सेवा पूर्वपरीक्षेसाठी राज्यात आठशे केंद्र आहेत तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार विद्यार्थी ही परीक्षा देतील राज्यातील कोविड नाईन्टीनच्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता उमेदवाराच्या सुरक्षिततेसाठी आयोगाकडून विहित केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार एसओ पीनुसार कोविड नाईन्टीनची लक्षणे असलेल्या उमेदवारांनी उपकेंद्रावरील पर्यकश्यी अधिकारी कर्मचाऱ्यांना याची आगाऊ कल्पना देणे गरजेचे आहे त्यानुसार त्यांच्यासाठी वेगळी सोय करण्यात येणार आहे जेणेकरून उमेदवारांना मुखपट्टी हात मोजे फेसशिल्ड मेडिकल गाऊन शू कवर मेडिकल कॅप इत्यादी असलेली पी ई किट उपलब्ध करून देण्यात येईल तसेच त्या परीक्षार्थी उमेदवारांची स्वतंत्र कक्षात व्यवस्था करण्यात येईल पहा मित्रांनो एम पी एस सीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आहे ज्यांच्याकडे या बाबी नसतील त्यांना परीक्षा देता येणार नाही ना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन गरजेचे शारीरिक अंतर राखण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे वापरलेले टिश्यू मास्क सॅनिटायझर्सची बाटली इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कचराकुंडीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पहा एकवीस मार्च रोजी होणाऱ्या एम पी सीच्या परीक्षेसाठी या महत्त्वपूर्ण सूचना आजच्या या अपडेट्समध्ये देण्यात आलेले असून जे एम पी एस सी देणारे विद्यार्थी आहेत त्यांनी या बाबीची काळजी घेतली पाहिजे चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका अपडेटसह धन्यवाद